हाय गाइज, स्वागत है तुमचा आमच्या यूट्यूब चैनल वरती, ज्याचं नाव आहे वंशिका वैती /4333। तर आम्ही चाललो केदारनाथला, त्याची सर्व जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आम्ही आलोय लोकमान्य टिळक टर्मिनल स्टेशनला। ही आहे माझी बायको मम्मी दया छोटी। हाय ट्रेन स्टार्ट झालेली आहे, सकाळचे 8 वाजले। बायको झोपली नाही पूर्ण रात्र, तिचे उपवास होते ना, सोलर समोर ते व्रत केले नाही, केदारनाथ झाले एक्साइटेड होती म्हणून झोपली नाही। कधी ट्रेन मध्ये बसतो असं झालेलं तर ती झोपली नाही रात्रभर। रात्री आम्ही 1 वाजता गेलो मंदिरात, तिथून 2 वाजता आलो, तेव्हा मी 2 ते 4 झोपलो, तिथे झोपलीच नाही। चला तर मी तुम्हाला माझे बाकीचे ग्रुपचे मेंबर दाखवतो। जय महाराष्ट्र। यांची तोंडा दाखव ना पोरांचे जरा इथे। तू काय खात बागरा खपले वाहिले तुम्ही खाऊन चाललोय निसर्गाचा आनंद घेत। आता मी या बागरा खाणार बाया, हैदवाला जाण ना गंगेला आणवीन, आता हे माझं सगळं पाप दवीन। तुम्ही काय रातचे काम करत, रातचे 40 भाकरी, 3 किलो चिकन आहे। आमचे वैभव दांडीने ना 10 जणांचा चिकन आणलेलं आहे, 40 भाकरी आणलेली आहे। तुम्ही या पहिला चांगला असता मी पण खाला असता ना, मी वेज राहिलो ना आता। अरे दादा, तुझ्यासाठी 2 बागरे ठेवले मी, ये मला 2 मध्ये माझा काय होणार आहे, मला पक्का लागतंय। तुमचे बघू उसळ आणि भाकरी आणि चकली, चकली त्याला पापड असू। तुम्ही नाश्ता केला का? नाही आता करतो ना। काय आणले तुम्ही नाश्त्याला? डबा। बाकीचे पोरं आपले बागरे बिगरा आणले, कसं काय वाचा आमचा भाऊ आहे आणि पोरींचा पण भाऊ आहे। तर आपल्या ट्रेन मध्ये करंट डॉक्टर आलेले आहेत, सर्व पेशंट चेक करणार आहेत ते, आणि त्यांच्या जोडीला आहेत सुजल गार्ड आणि परेश गार्ड। 4 नंबर कसोटी मांडला तो तुमच्या ना गोळ्या खाट आहे मोर। पेशंट नंबर 1 कसोट आहे तो ना वीक सेक्शन पॅन कर द्या पुढे चला। पेशंट नंबर 3 पायाचं बरोबर झालं। पेशंट नंबर 3 डॉक्टर थोडी जखम बाकी आहे डॉक्टर, मला डिस्चार्ज कधी मिळेल? चादर द्या ना पायावर, डिस्चार्ज कधी मिळेल डॉक्टर? मेल्यावर मी झालं तर तुमच्या ऐसा गळ्याचं बरं झालं, मला सर्व झालं ओके, डिस्चार्ज कधी आहे डॉक्टर? बाकी गोळी झाली ना,
पहिले सलाईन लावून घ्या, नंतर आम्ही बिलचा बघतो नंतर जाताना. पहिला आम्हाला सलाईन लावून जुगार बसलाय. एक नंबर जुगार नंबर आहे, दोन नंबर जुगार. यो पक्का जुगारी, यो पक्का जुगारी आहे. हा का ए कुठला तुमचा आहे पाहिजे? जंगली रमी का? गावठी रमी. गावठी रमी. गावठी रमी का? कौर कौर सांगायचा नाही. 120-300 कडक. सगळी झोपलेत. थंडी आहे ना खूप. करण जाम थंडी आहे ना? नाही कफन भर वाटते. सॅम्पल कफन आहे ना? बॅगिन भरली आहे सगळं. कसं काय काय घेतलेलं? टॉवेल घेतलेलं तुम्ही? खूप थंडी आहे. एसी वाली ट्रेन आहे ना, त्याच्यामुळे कफन दिलं. सुस्ती आले जरा, नाश्ता केला ना सर्वांनी, म्हणून त्याला सुस्ती आले. जरा आराम चालू आहे सर्वांचा. व्हिडिओ बघणार जवळ जायला आहे काय? लंच टाइम झालेला आहे. आम्ही आता जेवू. काय काय बनवले ते दाखवतो तुम्हाला. बायकोनी पनीर टिक्का बनवला आहे आणि मिरची, आणि भाऊनी उसल आणले आणि छोटीनी पनीर चिल्ली दिले, त्याच्याबरोबर भाकरी आहेत. या जेवायला सर्वजण. हो जेवलो मी. पनीरची भाजी तुमचा डॉक्टर डॉक्टर सध्या राऊंडअपला, चला लवकर. डॉक्टर डॉन नाही, हा डॉक्टर भोईर आहे. डॉक्टर तरण सिंग. डॉक्टर जायचं ना राऊंडअपला? चला चला चला. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आमच्या ग्रुपची मुलं सगळी जण झोपलेत अजूनपर्यंत. 5:30 वाजले. सकाळी खूप लवकर उठलो होतो ना आम्ही, त्याच्यामुळे अजूनपर्यंत झोपले सर्व मुलं. रात्रीचा जेवायचा टाईम झालाय, आता आम्ही जेवून घेतो. ही माझ्या घरून आणली वाटाण्याची भाजी. हे रुद्रकडून आहे शेंगदाण्याची चटणी आणि भाऊकडून ठेचा आहे. तर आता आमचा डिनर आहे, आम्ही जेवून घेतो. या तुम्ही सर्वांनी जेवायला.